विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील खेळूया शब्दाशी हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। आता बघा, यामध्ये हा पाठ पाचवा आहे भांड्याच्या दुनियेत। तर याच्या नंतरचा जो खेळूया शब्दाशी भाग आहे हा भाग या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे। यामध्ये बघा काय सांगितलंय, कंसातील शब्द आणि शब्दसमूह यामध्ये योग्य बदल करून आपण काय करायचं, रिकाम्या जागा या ठिकाणी लिहायच्या आहेत। आता बघा यामध्ये या ठिकाणी काय सांगितलंय, अविभाज्य अंग, यानंतर नित्योपयोगी, यानंतर पुढचा शब्द आहे विराजमान होणे, यानंतर पुढचा शब्द आहे सगे सोयरे। आता हे जे शब्द आहेत, तर हे शब्द या ठिकाणी आपल्याला वाक्यामध्ये ज्या ठिकाणी ज्या शब्दाची गरज आहे तर हे शब्द या ठिकाणी भरायचे आहे। आता बघा काय सांगते, पहिला कडा, संत तुकारामांनी वृक्षांना टिंबटिंब संबोधून त्यांचा गौरव केला आहे। आता बघा हे वाक्य आहे, बघा पहिलं वाक्य आपण लिहूया, संत तुकारामांनी वृक्षांना टिंबटिंब संबोधून त्यांचा गौरव केला। आता बघा यामध्ये संत तुकारामांनी वृक्षांना टिंबटिंब संबोधून, आता बघा इथं पहिला आहे अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे आणि सगळे सोयरे। तर यातील या ठिकाणी बघा सगळे सोयरे हा शब्द बसतो। बघा संत तुकारामांनी वृक्षांना सगळे सोयरे संबोधून त्यांचा गौरव केला। पण त्या ठिकाणी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचर, म्हणजे वृक्ष हे आमचे सगळे सोयरे आहेत असा यांचा वृक्षाचा गौरव केला। एखाद्या नातेवाईकाप्रमाणे, पाहुण्याप्रमाणे, नातलगाप्रमाणे आपले हे वृक्ष आहे। ज्या प्रकारे नातलग किंवा सगळे सोयरे आपली काळजी घेतात, या प्रकारे वृक्ष आपली काळजी घेतात, आपण सुद्धा यांची काळजी घेतली पाहिजे, हा अर्थ या वाक्यातून अभिप्रेत होतो। आता बघा पुढं दुसरा वाक्य काय, बघा टिंबटिंब वस्तू जपून आणि व्यवस्थित ठेवाव्यात। आता बघा या ठिकाणी पाहिलं आहे अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे आणि सगळे सोयरे। तर बघा नित्योपयोगी वस्तू जपून आणि व्यवस्थित ठेवाव्यात। आता नित्योपयोगी याचा अर्थ या ठिकाणी नेहमी वापरावयाच्या, या ठिकाणी बघा नित्योपयोगी। तर नित्योपयोगी वस्तू नेहमी आपण काय केल्या पाहिजेत, जपून ठेवल्या पाहिजेत, कारण का याचा वापर आपल्याला प्रत्येक वेळी लागतो आणि म्हणूनच ती वस्तू आपण जपून ठेवावी। नंतर बघा, आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर टिंबटिंब, तर बघा आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर कावणात विराजमान होणार आहेत। काय तर विराजमान, म्हणजे आज शाळेमधील जे ज्येष्ठ शिक्षक आहेत ते मुख्याध्यापक पदावर विराजमान होतील असे या ठिकाणी वाक्य झालेलं आहे। आणि शेवटचं बघा वाक्य आहे, कुटुंब हे मानवी जीवनाचे टिंबटिंब आहे। या ठिकाणी बघा इथं काय आहे, अविभाज्य। तर कुटुंब हे मानवी जीवनाचं काय आहे, अविभाज्य अंग आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ज्या रिकाम्या जागा आहेत त्यामध्ये बरोबर वाक्यप्रचार आपण काय करायचं, जुळवून त्या ठिकाणी लिहायचा आहे। तुम्ही सुद्धा हा भाग काय करायचा आहे, वहीत लिहायचा आहे। आता पुढे बघा दुसरा उपक्रम आहे, बघा तुमच्या घरातील चार जुन्या भांड्याचे चित्र काढा आणि रंगवा। तर आपल्या घरामध्ये जी काही चार जुनी भांडी होतात, त्या ठिकाणी तांब्याचं ताट असेल, त्यानंतर पितळी तांब्या असेल,
नंतर पितळी ताट असेल, अजून या ठिकाणी पितळी तांब्याचा बंब असेल, अशा प्रकारचे आपल्या घरातील जी काही चार भांडी असतील तर याची या ठिकाणी काय करायचं आपल्या वहीमध्ये चित्र काढायची आणि ती रंगवायची आहे. आता पुढे बघा, अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झालेलं आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये चांदीची भांडी वापरण्याचं प्रमाण नगण्य आहे. आता बघा ही दोन जी वाक्य आहे ही आपल्याला या ठिकाणी काय सांगतो बघा, तर पूर्वीच्या काळी या ठिकाणी पाणी तापवायला या ठिकाणी काय होतं तर एक मोठं भांडं पातेलं वगैरे होतं आणि त्या ठिकाणी हळूहळू पितळी तांब्याचा बंब आला, तो कालांतराने या ठिकाणी हा तांब्याचा बंब सुद्धा हळूहळू कमी होत गेलेला आहे याची आपण चर्चा करायची आहे. आपल्या घरी आजी असतील, आजोबा असतील, वडील असतील, त्यांच्याशी आपण काय करायची चर्चा करायची आणि याची माहिती आपण आपल्या मुलीमध्ये लिहायची आहे. आता यानंतर बघा, दैनंदिन जीवनामध्ये जी वापरात असलेली भांडी आहे उदाहरणार्थ चांदीची भांडी, तर याचं प्रमाण नगण्य, कारण का हे चांदीचं भांडं चांदी हा धातू या ठिकाणी दिवसेंदिवस अतिशय किमती होत चाललेला आहे, महाग होत चाललेला आहे आणि याच्यामुळं याची भांडी आपण वापरामध्ये कमी करत असतो म्हणजेच याचा अर्थ नगण्य होत गेलेली आहे. आता बघा, आपल्याला पुढे बघायचं आहे, माहिती मिळवूया. आता बघा, पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडाची पाने वापरतात. आता बघा, तर पत्रावळी तयार करण्यासाठी आपण काय करतो तर वडाच्या झाडाची या ठिकाणी पाने सुद्धा आपण पत्रावळीसाठी वापरतो. अजून या ठिकाणी अशा प्रकारची पसरट पानं ज्या झाडाला असतात तर याच्यापासून आपण या ठिकाणी ती पत्रावळी तयार करतो की जेणेकरून या ठिकाणी यूज अँड थ्रो म्हणजे वापरा आणि फेकून द्या यासाठी ही पत्रावळी आपल्याला आवश्यक आहे. अतिशय कमी खर्चिक आहे याचा धुणं आणि या ठिकाणी घासणं यासाठी पुन्हा वापर करता येत नाही आणि म्हणून आपण ही पत्रावळी वापरत असतो. आता पुढे बघा, पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साह्याने जोडली जातात. काय सांगितलं बघा, तर मग ही पत्रावळीची पानं रिकाम्या ज्या काही काड्या आहेत अशा प्रकारच्या काड्या एकमेकाला जोडून ही पत्रावळी तयार करता येते. आता बघा पुढे काय सांगितलंय, तर माहीत आहे का तुम्हाला तर आपल्याला या ठिकाणी कल्लई म्हणजे काय हे बघायचं आहे. बघा, तर हे बघत असताना बघा, स्वयंपाकघराच्या जुन्या तांब्याच्या आणि पितळीच्या भांड्याची जागा अशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली आणि मग तसतशी कल्लई आणि कल्लईवाले दुर्मिळ होत गेले. तांब्या पितळीची जी काही भांडी आहे ती भांडी चकचकीत करून त्यावर कथील धातूचा थर लावण्याचे काम हे कल्लईवाले करत. गल्ली गल्लीतून फिरून कल्लईवाला अशी आरोळी ठोकल्यानंतर एखाद्या झाडाखाली कल्लईवाला याचं दुकान थाटत असे. तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनवले जात असतात, त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता होत असते. काही वेळेला अन्नाची चव बिघडते तर काही वेळेला अन्न पदार्थाच्या रंगात बदल होतो, त्यातून विषबाधा होण्याचा धोका संभवतो. हे टाळावे म्हणून तांब्याच्या आणि पितळीच्या भांड्यांना आतून कल्लई केली जाते. जमिनीमध्ये छोटा खड्डा करून त्यात भट्टी तयार केली जाते, त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने काय करतो आपण तापवतो. तो कल्लईवाला पांढऱ्या रंगाची नवसागराची अमोनियम क्लोराईड बुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ आणि लख केले जाते. हे करताना पांढरा उग्रवासाचा धूर तयार होतो. भांडे गार होण्यापूर्वीच कथील धातूचा छोटा तुकडा भांड्यात टाकला जातो. कथील हा मऊ लखाकणारा निळसर पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू आहे, तो पटकन वितळतो. अतिशय कौशल्याने कल्लईवाला तो वितळलेला धातू पटकन भांड्यात सर्वत्र पसरवून त्याचा लेप देतो. भांडे थंड करण्यासाठी हे थंड पाण्यात टाकले जाते. कल्लई केलेल्या भांड्यात बनवलेली जेवण शरीरासाठी अपाय करत नाही आणि म्हणून दर काही महिन्यांनी तांब्या पितळीच्या भांड्यांना अशा प्रकारे कल्लई करणे गरजेचं आहे. कारण पूर्वीच्या काळी अशा प्रकारे पितळीच्या भांड्याला कल्लई केली जात होती आणि याचा वापर आपण जेवणामध्ये करत होतो आणि मग याच्यामुळं जे ताटा ठेवले पदार्थ कुठल्याही प्रकारे अपायकारक होत नव्हते. तर या ठिकाणी हा भाषाभ्यासाचा कल्लई करणे प्रकार आणि दुसरी गोष्ट रिकाम्या जागा भरा हा इथं संपलेला आहे. आपण या ठिकाणी इथं थांबूया.